नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो शेतकऱ्यांसाठी खास आहे, कारण की सरकारने असं एक नवीन धोरण म्हणा किंवा नवीन अशी एक आपल्याला योजना दिली की ज्याद्वारे आपल्याला 1,60,000 लोन विना इंटरेस्ट मिळणार आहे, म्हणजे विना व्याजी आपल्याला ते लोन मिळणार आहे। तर ते लोन कसं मिळणार आहे मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक सिंपल सगळ्यांनाच माहिती आहे, किसान क्रेडिट कार्ड ही जी योजना आहे प्रत्येक आपल्याला भारत सरकारने आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिली आहे। परंतु प्रत्येक शेतकऱ्याला ते माहीत नसतं की किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे कसं। तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे, म्हणजेच आपल्याला किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे कसं, त्याच्यानंतर जे फॉर्म कसे असतात, त्याच्यातून आपल्याला मिळणाऱ्या सोयी कोणत्या आहेत, या सगळ्यांचा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। महाराष्ट्र शासनाच्या योजना, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनातील भरत्या, त्याच्यानंतर जॉब अपडेट आणि अजूनही अशी जी महत्त्वाची माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती येत असते। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, सिंपल आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करायची, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मिळत जाईल मित्रांनो। मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला, त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला एक स्क्रीनवरती चार्ट दाखवतोय। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्व पीएम किसान लाभार्थ्यांसाठी विशेष पीक कर्ज मोहीम KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड सुरू केली आहे। तरतूदनुसार पीक कर्जाचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा। म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र बँकेचे जर ग्राहक असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा तुमच्या मोबाईल नंबरवरती मॅसेज आला असेल, म्हणजेच तुम्हाला जर ते पीएम किसान योजनेचे 2,000 जर मिळत असतील तर त्याच नंबरवरती तुम्हाला हा मेसेज आला असेल। हा मेसेज आला असेल तर सगळ्यात बेस्ट आहे, तुमचं किसान क्रेडिट कार्ड लवकरात लवकर बनणार आहे। जरी नसेल आला, तुम्ही अदर बँकेमध्ये तुमचे पैसे येत असतील 2,000 तरीसुद्धा कार्ड कसं बनवायचं हे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो। त्यासाठी सिंपल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण बघूया, हे जे कार्ड तुम्हाला बनवायचं असेल, म्हणजेच आपल्याला किसान क्रेडिट कार्ड बनवायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे, मी तुम्हाला कागदपत्र सांगतोय। एक म्हणजे जमिनीची कागदपत्रे, उदाहरणार्थ 8 आणि 7/12 जर तुमच्याकडे जमिनीची कागदपत्रे असतील तर त्यामध्ये आपल्याला 8 आणि 7/12 ह्या दोन गोष्टींचा समावेश असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरं जे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते NOC, म्हणजेच काय की तुम्ही दुसऱ्या कुठल्या बँकेतून कुठल्या बँकेचं तुमच्यावर कर्ज नाही आहे अशा प्रकारची एक NOC तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 3 गरज। अशा प्रकारे हे जे डॉक्युमेंट आहेत, एवढेच डॉक्युमेंट मित्रांनो, जास्त ते डॉक्युमेंट लागत नाहीत। बस एवढे तुम्ही डॉक्युमेंट जर सबमिट केले बँकेमध्ये नेऊन तर तुम्हाला लगेच किसान क्रेडिट कार्ड एक मोजून 10 ते 15 येऊ, तुमची ती योजना आहे ती लागू होऊ शकते। त्यासाठी वेगवेगळे फॉर्म आहेत, म्हणजे महाराष्ट्र बँकेमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला वेगळा फॉर्म आहे, आणि जर तुम्ही आपल्या अदर कुठल्याही बँकेमध्ये असाल तर तुम्हाला वेगळा फॉर्म आहे। ते दोन्ही फॉर्म मित्रांनो आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती मिळतील। त्याचसोबत तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामचा आयडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथेही तुम्हाला ते दोन्ही फॉर्म मिळतील मित्रांनो। त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया की आपल्याला हे जे आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, यातून आपल्याला कोणकोणते बेनिफिट मिळणार आहेत, कोणकोणत्या फायदा मिळणार आहे थोडक्यात। यामध्ये आपल्याला काय होणार आहे की विनातारण 1,60,000 कर्ज उपलब्ध होणार आहे। म्हणजेच जर आपल्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला 1,60,000 आपल्याला कोणतंही तारण न ठेवता कर्ज मिळणार आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही ते कर्ज नियमित भरलं, म्हणजेच नियमित कर्ज भरल्यास 3,00,000 जे कर्ज आहे तुम्हाला नेक्स्ट कर्ज, म्हणजे तुम्ही जर 1,60,000 जर नियमित भरलं, तुम्हाला जे पुढचं जे कर्ज आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे ते 3,00,000 मिळणार आहे। ते सुद्धा फक्त 4% व्याजदर, म्हणजेच जर तुम्ही 3,00,000 कर्ज घेतलं तर 4% व्याजाने तुम्हाला ते कर्ज मिळणार आहे। त्याच्यामुळे बेस्ट अशी ही एक योजना आपण म्हणू शकतो आणि खूप गरजेचं आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड असणं खूप गरजेचं आहे। इमर्जन्सी कधी येते, आपत्काल कधी येतो सांगून येत नाही। मग तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल शेतामध्ये, किंवा एखाद्या गोष्टी म्हणजे तुम्हाला शेतामध्ये औषधं वापरायची असेल, त्यावेळी हे पैसे कामाला येतात मित्रांनो। त्याच्यानंतर जे काही 3,00,000 किसान क्रेडिट कार्ड आहे त्याच्यावर सर्व प्रक्रिया शुल्क माफ आहे। म्हणजे जे प्रोसेसिंग फी वगैरे लागते आपल्याला किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी, ती ह्यावेळी त्यांनी पूर्णपणे माफ केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, की जो मी PDF फॉर्मॅट देणार आहे तुम्हाला फॉर्मचा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो PDF फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड करून तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे, आणि भरल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत, ते जे 2,000 आपल्या खात्यावरती येतात PM किसान योजनेअंतर्गत,
त्याच बँकेमध्ये जाऊन तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राच्या बँकेचा फॉर्म वेगळा आहे, अदर बँकेचा फॉर्म वेगळा आहे मित्रांनो. तर ते कार्ड जे आहे ते तुम्हाला 15 दिवसाच्या आत, मी जसं तुम्हाला सांगितलं की 15 दिवसाच्या आत तुम्हाला ते कार्ड अप्रूव्हल होईल आणि तुम्हाला ते मिळून जाईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशी एक त्यांनी गोष्ट दिली आहे की आपल्याला 1 लाखाच्या आत जर तुम्ही ते किसान क्रेडिट कार्डच्या योजनेतून कर्ज घेतलं तर कोणताच इंटरेस्ट नाही आहे, कोणतंच व्याज नाही आहे आपल्याला इथे मित्रांनो. ते एक बेस्ट आहे, त्याच्यामुळे खूप अशी फायदेशीर अशी आपण योजना म्हणू शकतो. जर तुम्हाला हा जो अर्ज आहे तो तुम्हाला वेबसाईट म्हणजेच तुम्हाला ऑफलाईन जर करायचं असेल तर तुम्हाला हा मी एक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट देणार आहे, त्या वेबसाईटनुसारही तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता जो मी ऑलरेडी तुम्हाला देणार आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती पण पाहत असाल, हा फॉर्म तुम्हाला मी ऑलरेडी देणार आहे, तो तुम्ही डाउनलोड करून तो भरून तुम्ही बँकेमध्ये देऊ शकता. किंवा जर तुम्हाला ऑनलाईन ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या आसपास सेतू केंद्र किंवा CSC सेंटर जे असतं त्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही याची माहिती घेऊन तिथूनही तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. मित्रांनो, आशा करतो की तुम्ही ह्या योजनेचा फायदा नक्कीच घ्याल, कारण की घ्यावा अशी मी एक विनंती करेन. आणि जर घेतला आणि तुम्हाला हा जर फॉर्म मिळाला तर मला माझ्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला येऊन फक्त लाईक करायचा आहे, तेवढंच माझ्यासाठी भरपूर आहे मित्रांनो. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर काय प्रश्न असतील, काही शंका असतील तर प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, नक्कीच मी त्याचा रिप्लाय देईल. आणि अजूनही कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील किंवा अजूनही कोणत्या शंका असतील त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.